त्याला बोलवलं जातं सुमारे 2500 जण, त्यातून निवड होते सुमारे 1000 जणांची, त्यातले टॉप 100 म्हणजे आयएएस। पुढेच की ते खमके पण देशाच्या कल्याणाच्या कामी लावलं तर तो मोठा सत्कुल आहे। एक अट आहे, ती अट असेल तरच अभिनंदन आहे आणि शुभेच्छा आहे, ती अटीची पूर्तता नसेल तर अभिनंदन पण नाही। इतकंच काय, ते लागलेला रिझल्ट विथड्रॉ करून त्यांची निवड रद्द करावी असं मी म्हणेन। माझी अट काय आहे की आता शासनामध्ये ते स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी झाले पाहिजे, तरच अभिनंदन आहे। आणि सर्व माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी, सर्वप्रथम अर्थातच मी एक दुःखद काम पण सर्वप्रथम करतो, ते म्हणजे माणिकराव म्हणजेच आबांच्या स्मृतीला मनापासून वंदन करतो, अभिवादन करतो। मला काही दिवसांपूर्वी फोन आला, असा असा त्यांच्या नावाने एक सन्मान द्यायचा आहे, तो तुमच्या हस्ते, खरं म्हणजे तो त्यांच्या जन्मदिनी दिला जावा, म्हणजे 28 जुलै कालचा दिवस। त्यावेळी मला पहिल्यांदा कळलं त्यावेळी की कोरोनाच्या काळातच माणिकराव गेले। अजूनही मी त्या धक्क्यातनं सावरलेलो नाही। 2021 हे आपल्या सगळ्यांच्यासाठी एक तीव्र वेदनादायक वर्ष, 2020 मधल्यापेक्षा कोरोनाची लाट 2021 मध्ये जास्त भीषण होती। माझ्या तर त्या काळामध्ये पोटात पडलेला खड्डा अजूनही भरून निघाला असं मलाच वाटत। लोकांची जीवन पाहताना कालवाकालो होते आणि हॉस्पिटल्स तुडुंब भरून वाहत आहेत, वॉर्डच्या क्षमतेच्या तिप्पट चौपट 6-7 पट माणसं आहेत आणि डॉक्टर मंडळी अक्षरशः दिवस रात्र स्वतःचाही जीव घालून धोक्यात काम करतायत। ज्याला हवाय त्याला बेड मिळत नाही, बेड मिळाला तर ऑक्सिजन मिळत नाही, ते असलं तर व्हेंटिलेटर नाही, ते असलं तर आयसीयू नाही। ही झालेली तीव्र वेदना मी मनापासून सांगतो की अजूनही मी पूर्ण बाहेर पडलो अशी माझी भावना नाही। मलाही आता जे काही मी बुवा माझा शब्द ईश्वर कृपा, पण त्या काळामध्ये विविध फोन यायचे अशी जीवाची तडफड व्हायची, जर आपल्याला शक्य असेल तर एका फोनवर बुवा यांचं करून देऊ काम आपण आणि एक आयुष्य मार्गी लागेल। पण तो काळच असा आहे दुःखद की आपली सर्व प्रकारची मदत करण्याची इच्छा असूनही खरंच अनेकांना करता आलेली नाहीये। मी त्यावेळी फक्त प्रार्थना केली, तेवढंच आपल्या हातात आहे की आपलं कर्म करायचं आणि प्रार्थना करायचं। मला त्या दिवसांमध्ये चाणक्य मंडळच्या एका विद्यार्थिनीचा, ती मूळची रायगड जिल्ह्यातली, तिचा एके दिवशी व्हॉट्सअपवर मला मेसेज आला की सर माझ्या वडिलांकरता प्रार्थना करा, का तर ते कोरोनानी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले। तुम्ही काय ती बुद्ध्याकडनं मला भविष्य काळासाठी सुद्धा देशाकरता म्हणून अपेक्षा मोठ्या, आपण काय करणार आपण प्रार्थना, पण त्यावेळी ती प्रार्थना कामी आली नाही। आमच्या विद्यार्थिनीचे वडील गेले। मला आता काही दिवसांपूर्वी ऐकताना जो धक्का बसला, खरं म्हणजे माझ्या मनात आजही माणिकरावांचं असं स्थान आहे की जे नातं
कोणीतरी मी नुसता एकेकाळी व आयएस अधिकारी त्यातला जिल्ह्याचा कलेक्टर होतो आणि ते सार्वजनिक जीवनात त्यातला त्यांनी स्वीकारलेला मार्ग राजकारणाचा केवळ ते नव्हतं नातं ते गाणं मगाशी आपण ऐकत होतो ते नातं होतं माणसाने माणसाशी माणसासमो वागणे. तर मला धक्का यासाठी आहे की एक म्हणजे की ते आपल्यात नाही आणि दुसरं म्हणजे की एकूण राज्याच्या देशाच्या परिस्थितीवर मी एक कार्यकर्ता म्हणून मीही लक्ष ठेवून असतो माझा त्याचा अभ्यास चालू असतो अशी माझी समजूत. तर त्यामध्ये ही इतकी महत्वाची घडामोड अशी दिसतली कशी माझ्या याच्या असं मला त्याचं दुःख अपराध आणि मी स्वतःलाच दोष देतो त्याचा. जुलै 2021 मध्ये माणिकराव गेले त्याची माझी इथे खूप ओळखी आहेत माझ्या मराठीतल्या सुप्रसिद्ध लेखिका मीना प्रभू. मीना प्रभूंचे यजमान आजच्या सकाळी लंडनमध्ये गेले. माझा त्या घराण्याशी सुद्धा एकदम उत्तम घनिष्ठ संबंध. लंडनला ते गेले तरी मला अजून आजची सकाळ आणि मी तयार होत होतो इकडे तेव्हा कळलं. तर मी मीनाताईंना माझा निरोपही पाठवला बोललो सुद्धा. माझ्या मनामध्ये प्रचंड रुखरुख आहे की बस 26 जुलैला माणिकराव गेले आपल्याला कसं कळलं नाही आपल्या दखल कशी नाही आणि आता आज जे इथे आहे याला हे आभार वगैरे फार वरवरचे शब्द आहेत मी इतके नाही वापरत माझी भावना आहे माझं नातं जास्ती सखोल आहे पण तुम्ही लोकांनी मला ही रुखरुख दूर करायची एक प्रकारे संधी दिली. आणि प्रसंग असा आहे की मी त्याला आनंद हा शब्दही नाही वापरू शकत नको होता हा आनंद तुम्ही म्हणाला तसं तेच पाहिजे होते आपल्यामध्ये अशी माझ्या मनातली ती रुखरुख आहे. इथे 94 साली मी कलेक्टर आणि माणिकरावांची माझी ओळख त्यावेळची. मला जाणवलं की एक तरुण तडफदार सच्चा माणूस की लोकांचं भलं करावं लोकांच्या कामी यावं अशी ज्याची खरीखुरी तळमळ आहे. आता ठीक आहे आपण देश लोकशाही माझं तर म्हणणं आहे भारतीय संस्कृतीच लोकशाही आहे मुळात आणि आधुनिक काळात आपण हा लोकशाही हा मार्गही स्वीकारलाय आणि मग तो एकदा बहुपक्षीय संसदीय लोकशाही म्हणल्यावर पक्ष त्याची काही विचारधारा मग निवडणुका आणि लोकांचा कौल घेणे हे सगळे जीवनाचे भाग आहेत. मला माहितीये की नंतर मी तुम्हाला याला धरूनच एक किस्सा सांगणार आहे. त्यामधनं लोकांचं भलं व्हावं ही तळमळ माझं नाही केवळ माझी सत्ता माझे अधिकार यासाठी नाही तर माझा आहे विश्वास की माणिकरावांची ती तळमळ खरी तळमळ होती. आणि ते गेले म्हणजे आपण मराठीमध्ये थोडस घासून घासून गुळगुळीत झालेलं एक वाक्य वापरतो की त्यांच्या जाण्याने निर्माण होणारी पोकळी कधीच भरून येणार. आता काही दिवसांपूर्वी कळल्यानंतर मला वाटलेला धक्का की महाराष्ट्राच्या लोकजीवनात कोकणच्याही लोकजीवनात खरंच त्यांच्या जाण्याने एक पोकळी आहे. फक्त ती कधीही भरून येणार नाही असं मी म्हणणार नाही. ती स्नेहलताईंच्या कामातून भरून येवो अशी मी शुभेच्छा म्हणेन. मला हे ऐक काही दिवसांपूर्वी जेव्हा कळलं मी तुम्हाला सांगतोय की अजूनही मी त्या धक्क्यातनं सावरलो नाही. मधले सगळे दिवस माझ्या डोक्यात हेही चालू आहे की ते आबा नावाशी काय आहे की देव लवकर घेऊन जातो का ते तासगावचे पण आबाच आणि माणूस कर्तबगार आणि आर आर पाटलांकडून सुद्धा माणिकरावांप्रमाणेच महाराष्ट्राच्या मोठ्या अपेक्षा होत्या. कर्तबगार माणूस हे सांगतोय माझी त्यांची पण उत्तम परिचय होता. दुर्दैव आहे की लवकर गेले तसे माणिकराव बाबा आणि आपले सगळ्यांचे उभ्या भारत देशाचे हा महाराष्ट्र नाही उभ्या भारत देशाचे आबा म्हणजे इकडे आपला जिल्हा थोरले आबासाहेब म्हणजे शिवाजी महाराज. देव त्यांना लवकर का घेऊन जातो कळण्याच्या पलीकडे आणि लॉस म्हणतात लॉस आहे. तिथे म्हणण्यात आलं की आपले वडील गेले ह्याचं दुःख बाजूला ठेवून त्या दुसऱ्या दिवशी गावाचे तालुक्याचे
त्यावेळी प्रचंड पूर आणि पावसामुळे तयार झालेले प्रश्न सोडवायला स्नेहलताई पुढे आल्या. मी तुम्हाला मला जे माहिती आणि लक्षात आहे त्या आधारावर 100% सांगतोय की माणिकरावांची पण आपल्या कन्येकडनं हीच अपेक्षाच आहे. बळ सुद्धा तेच आहे. आणि मला सहज तिथे बसल्या बसल्या ते ऐकल्यावर आठवलं आणि वाटलं की तुमच्याशी ते शेअर करावं. तुमचा चाणक्य मंडल परिवारचा एक विद्यार्थी UPSC ची प्रिलिम आणि मेन्स क्लिअर केली आणि दिल्लीमध्ये इंटरव्ह्यूला, आता UPSC चा इंटरव्ह्यू त्याला, तर तो मुलं जनरली एक आठवडा आधी जातात दिल्ली. तर तसा तो निघणार तर त्याचा मला फोन आला आणि तो रडत होता फोनवर की माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आलाय. आता सर वडिलांकडे लक्ष देणं तर पहिलं माझं काम आहे, आता कसा काय मी इंटरव्ह्यूला जाणार. मी माझं मन घट्ट करून त्या मुलाशी आग्रह धरला की तू जा इंटरव्ह्यू UPSC च्या परीक्षेला. सुमारे 14 लाख जण फॉर्म भरतात. 14 लाख जण फॉर्म भरतात तेव्हा निदान त्याच्या डबल तयारी करत असतात हे लक्षात ठेवा. देशभरात आणि बेस्ट ऑफ द ब्रेन्स, देशभरातले बेस्ट ऑफ द ब्रेन्स. त्या 14 लाखात आमचा अनुभव आहे. प्रत्यक्ष परीक्षेचा पहिला टप्पा म्हणजे प्रिलिम, तर साधारण निम्मे येतात, निम्म्यांचे हातपाय गळतात. निम्मे ठरवतात आपला पुरेसा अभ्यास झाला नाहीये तर हा अटेम्प्ट नको घ्यायला. साधारण निम्मे 7 लाखाच्या आसपास देतात प्रिलिम. त्यातनं मुख्य परीक्षेचं निमंत्रण येतं 12,000 जणांना. 12,000 आणि त्या 12,000 आता सिलेक्शन साठी शेवटचा टप्पा म्हणजे इंटरव्ह्यू. की जो या PSI सेक्शन ऑफिसर जे झाले त्यांनी इथे दिला, त्याला बोलवलं जातं सुमारे 2,500 जण. त्यातून निवड होते सुमारे 1,000 जणांची. त्यातले टॉप 100 म्हणजे IAS. हा रेशो आहे. हा असा आपला मुलगा एक प्री मेन्स क्लिअर करून इंटरव्ह्यूला आणि जाणार तर त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. आणि चांगला मुलगा असल्यामुळेच तो मला म्हटला सर मला आता वडिलांकडे बघायला पाहिजे. तुम्ही त्याच्या घरचे असते चौकशी, माझ्याशी संवाद असतो. मी त्याला सांगितलं की तुझ्या वडिलांना काय हवं होतं, तुझ्या वडिलांची तुझ्याकडनं अपेक्षा काय आहे. ऑफकोर्स आपला मुलगा IAS व्हावा, वडिलांनी पण वडील एका साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर होते. तुम्ही म्हणालो की तुझ्या वडिलांची तुझ्याकडनं अपेक्षा काय की आपला मुलगा IAS व्हावा, घराण्याचं आणि अर्थातच राज्य आणि देशाचं नाव रोशन करेल. तर वडिलांना जर ते बरे झाले या हार्ट अटॅक मधनं आणि त्यांना कळलं की अरे च्या नेमक्या आपल्या हार्ट अटॅकमुळे आपल्या मुलाचीही मोलाची संधी गेली, बरं, तर त्यांना काय वाटेल. तर मी त्याला सांगितलं की तू जा, आम्ही आमच्या परीने त्यांची जी घ्यायची ती काळजी घेतो. ते पुण्यातलं रुबी हॉस्पिटल, आम्ही घेतली काळजी. प्लीज होल्ड युअर ब्रेथ, श्वास रोखू नका. उद्या सकाळी त्याचा इंटरव्ह्यू, आज संध्याकाळी त्याचे वडील गेले तिकडे पंढरपूरमध्ये आणि त्याचा दिल्लीहून मला फोन आला आणि तो फोनवरही रडत होता. तर मी त्याला सांगितलं की त्याच वडिलांना डोळ्यासमोर ठेवून उद्या इंटरव्ह्यूला जा आणि हा इंटरव्ह्यू ही आपली वडिलांना देत असलेली श्रद्धांजली आहे हे लक्षात ठेव. आणि आपली एक भारतीय श्रद्धा आहे, माझी पण हे सांगतो मी तुम्हाला मोकळेपणाने, की जातो तो देह असतो, देह जातो. माणिकरावांचे आशीर्वाद स्नेहलताईंना, आपल्या तिन्ही कन्यांना, जावई मंडळींना, महाडला आहेतच अशी माझी पण श्रद्धा आहे असं सांगतो मी. तसं मी त्या मुलालाही सांगितलं की कालच्या संध्याकाळी तुझे गेले ते वडील, शरीर सोडलं पण आपल्या मुलाकरताची सद्भावना आणि आशीर्वाद त्यांचे आहेतच तुला, तू उद्या जाऊन इंटरव्ह्यू दे. त्यांनी इंटरव्ह्यू दिला आणि रिझल्टमध्ये तो IAS अधिकारी झाला. त्याला मिळाले आसाम केडर. आता तो सिनियर ऑफिसर आहे सेक्रेटरी लेवलचा, म्हणजे वरिष्ठ अधिकारी आता, पण तो काम उत्तम करतो. अनेकदा आपल्याला जीवनातली दुःखच बळ देतात आपल्याला आणि ते घेऊन जेव्हा आपण पुढे जातो तर ते आपलं आणि सर्व समाजाचंही बळ ठरतं. खूप मनापासून
तसा या धक्क्यातनं सावरायचाही प्रयत्न करत, पण मी आबा म्हणजेच माणिकरावांच्या स्मृतीलाही अभिवादन करतो. त्यानिमित्ताने स्नेहलताई त्यांनी हाती घेतलेलं सर्व काम याला मनापासून सर्व शुभेच्छा व्यक्त करतो. उत्तरोत्तर त्यांनाही मोठं यश लाभत जावो आणि त्याद्वारे अर्थातच महाड, कोकण, महाराष्ट्र, भारत याचं पण अधिक भलं हो, खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. तसं आल्या आल्या मला समोर सागरचा अंकही पाहायला मिळाला. तितकंच मनापासून सांगतो की मग त्याचे मूळचे संपादक नाना, मी त्यांना प्रेमानी नाना जोशींची पण मला आठवण मनात भरून आली. इथे रायगडला कलेक्टर असायच्या आधी मी रत्नागिरीला सीईओ पण होतो. नानांचा माझाही ऋणानुबंध तेव्हापासूनचा. ते समोर सागरचा अंक दिसला, सहज त्याही आठवणी आल्या. 1994 दसऱ्याच्या दिवशी मी रायगडचा कलेक्टर म्हणून चार्ज घेतला. आणि त्याच्या आदल्या दिवशी त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी रायगडच्याच प्रश्नावरनं एक मीटिंग बोलवली होती. कारण ही मीटिंग म्हणजे 1994 सालच्याही मान्सूनच्या काळामध्ये पुराचं पाणी महामार्गावर येऊन सगळं ट्रॅफिक सगळं बंद पडलं होतं. तर ही समस्या पुन्हा उद्भवू नये म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलवली. आदल्या दिवशी मी आधी पुण्याला ॲडिशनल कलेक्टर होतो, तिथून त्या बैठकीला मुंबई, आणि दसऱ्याच्याच दिवशी आलो होते रायगड अलिबागला चार्ज घेतला. मी माझ्या सहकाऱ्यांना काय मी काय सुखाचा दसरा मिळू दिला नाही. मी ते दसरा विसरा मी म्हणलो नंतर. सगळं सरकारी अधिकाऱ्याला सुट्ट्या बिट्ट्या काय प्रकार नाही आहे. मी मीटिंग बोलवली आणि कलेक्टरनी बोलवली तर येत असतात, मनात भले देत असतील शिव्या, त्याचा काय परिणाम होत नाही. कारण अनेक निकषांवर त्यावेळी रायगड मागे होता आणि ते मी नोट मागून सगळा आढावा घेतला होता. मी दसऱ्याच्या दिवशी मीटिंग बोलवली आणि सांगितलं मला काय एका मला नंबर एकच्या खालचं काही खपत नाही. आणि आज आत्ताच कल्पना देतोय, त्या दिवशीची मीटिंग झाल्यावर सरकारनी दिलेली गाडी लाल दिव्याची. आम्हाला होता लाल दिवा, आता नाही. आता UPSC करतील त्यांचा लाल दिवा गेलेला आहे ठेंगा. आम्हाला होता, पण मी मीटिंग घेतली आणि त्या गाडीत बसून एक तीर्थयात्रा केली पहिली. ती म्हणजे तिकडून अलिबागून निघालो आणि मध्ये गेलो आधी रोह्याला. रोहा हे तीर्थक्षेत्र दोन कारणांसाठी, एक म्हणजे स्वाध्याय परिवार या नावानी ज्यांनी भारत आणि जगभर अध्यात्माचा विचार आणि भगवद्गीता हाताशी घेऊन गोरगरिबातल्या गोरगरिबांचं कोटकल्याण केलं कोट्यवधी जणांचा, असे दादा म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले यांचं ते मूळचं गाव रोहा. आणि नुसतं कोकण किंवा महाराष्ट्र नाही आणि नुसता भारत पण नाही, अख्ख्या जगानी ज्यांना आदर्श अधिकारी म्हटलं पाहिजे की सरकार वरिष्ठ IAS अधिकारी कसा पाहिजे, याचा सर्वोच्च आदर्श म्हणजे चिंतामणराव उर्फ भाई देशमुख यांचं पण गाव रोहा. माझ्या लेखी ते तीर्थक्षेत्र आहे. मला माहिती आहे की मी पुढे तुम्हाला चिंतामणराव देशमुखांचे एक दोन छोटे किस्से सांगणार आहे, ज्यांना आता UPSC MPSC ची तयारी करायची त्यांच्यासाठी. आणि तिथनं आलो इथे चवदार तळे. कारण की चवदार तळे सुद्धा आधुनिक भारताचं तीर्थक्षेत्र आहे आणि सर्वांचं, सर्व जात पात धर्म पंथ निरपेक्ष ते चवदार तळे. आणि तिथे आंबेडकरांनी केलेला चवदार तळे सत्याग्रह हा आपला सर्वांचा, सर्व हा सर्व लक्षात घ्या, काही जातीपातींचा संबंध नाहीये. उलट मला वाटतंय भारतीय असण्याचा जर योग्य अभिमान बाळगायचा असेल तर त्याच वेळी माझं म्हणणं एक प्रकारची शरम पण बाळगली पाहिजे की ज्या ठिकाणी घोडे गाढवण जनावर पण पाणी पिऊ शकत होती तिथे एकेकाळी आम्ही आमच्याच माणसांना पाण्याला नाही म्हणत होतो. कुठला देश, कुठली संस्कृती,
आणि तरी बाबासाहेबांनी जे आंदोलन हाती घेतलं ते एकदम कायद्याच्या चौकटीत, कारण ते सगळे कायद्याचे बाप आहेत. शिक्षणाने पण बॅरिस्टर पण होते, इकॉनॉमिस्ट, अर्थशास्त्रज्ञ पण होते आणि कोळून पाहिलेले होते कायदा. हे जे तळ आहे हे होतं खाजगी मालकीचं. इकडे त्यावेळची मुंबईची प्रांतिक विधानसभा, तिथे ठराव संमत झाला होता की मुंबई राज्यातली सर्व पाणवठे जातपात न पाहता सर्वांसाठी खुले केले जातील. त्या मुंबईच्या विधानसभेतल्या ठरावानुसार महाड नगरपालिकेने केला होता ठराव की महाड नगरपालिका क्षेत्रातली सुद्धा सर्व पाणवठे जातपात न पाहता सर्वांसाठी खुले केले जातील. आणि त्यानुसार 14 तळ्याचे मालक त्यांनी पण जाहीर केलं की हे खाजगी असलं तरी मी आनंदाने परवानगी देतोय. म्हणून बाबासाहेबांनी निवड केली ह्या 14 तळ्याची. त्यांचा दृष्टिकोन होता शक्यतो भांडण नको आणि द्वेष आणि हिंसा तर अजिबात नको, करायचं ते कायद्याने करू. म्हणून हा सगळा विचार करून केलं. मी सर्व 14 तळ्याची सत्याग्रहाची घटना सर्व नाही सांगतोय, माणूस म्हणून आपलं सगळ्यांचं असायला पाहिजे दुःख की तो सत्याग्रह करणाऱ्यांच्यावर हल्ला झाला, मारहाण झाली, रक्त निघालं त्यांचं. आणि त्यावेळचा जो रायगडचा कलेक्टर होता त्यांनी आधी बाबासाहेबांना बंदी केली सत्याग्रहाला की यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल. आणि आंबेडकरांच्या सहकाऱ्यांनी विचारलं की आता काय करायचं, आणि तुम्ही जर आदेश दिला तर आम्ही रस्त्यावर उतरू, तरी आंबेडकर म्हणलेत की नाही, आपल्याला करायचं आहे ते कायद्याने करायचं, नाही मोडायचं. आणि असं सर्व कायद्यांनी ठरवून हा 14 तळे सत्याग्रह झाला तरी हल्ला आणि मारहाण झाली. तीही झाल्यावर आंबेडकरांचे सहकारी विचारत होते की तुम्ही फक्त बोट उचला, आम्ही पण असाच खून खराबा करून दाखवतो. तरी आंबेडकरांनी भूमिका घेतली की हे नाही करायचं, आपल्याला ज्यातनं देश संस्कृती आणि लोकांमध्ये फाटा फुटविले नाही, आपण हा लढा कायद्यानी न्यायानी लढू आणि तरी त्यामध्ये द्वेषाचं स्थान नाही. 14 तळे संपूर्ण भारतवर्षाचं तीर्थक्षेत्र आहे आणि कार्यक्रम तिथे होतोय हा तर सर्वात पवित्र योग आहे. मग झालेला मी खरंच मनापासून म्हणतोय की त्यामुळे मला यायला तुम्हीच संधी दिलीत. मीच म्हणतोय तुमच्या माझ्या नात्यात आभार हा शब्द नाही, अशी माझी भावना आहे, पण येऊ शकलो या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आणि माणिकरावांची स्मृती घेऊन, तर त्याला मनापासून मी वंदन व्यक्त करतो. त्यांची स्मृती जतन करायला हा जो योग जुळवून आला की माणिक सन्मान आणि ती निवड बरोबर, कार्य कोणतं करतायत हे प्रेमसागर, तर गिधाडांचं संवर्धन. आणि त्यांना तो सन्मान अर्पण करताना आमचं उभ्या उभ्या एक दोन वाक्यांचं बोलणं झालं. मी तुम्हाला एवढं सांगतो की वैयक्तिक तर मला त्या दोन वाक्यांनी सुद्धा मला खात्री दिली की हे जे काम करतायत एकदम उघड्या डोळ्यांनी कळून सवरून आणि त्यांना क्लॅरिटी आहे की आपण काय काम करतो, त्याचं मोल काय आहे. मीही माणूस आणि कार्यकर्ता म्हणून सांगतोय की मला जर कोणी आत्ता विचारलं की तुमच्या माझ्या वैयक्तिक आयुष्यापासून ती ही महाड नगरी, हे कोकण, हा महाराष्ट्र, हा भारत, हे जग, यातल्या प्रत्येक केवळ माणूस नाही केवळ सर्व सृष्टी, सर्व म्हणजे माणूस आला, सजीव सृष्टी आली. भारतीय विचारात तर निर्जीव काही नाहीच आहे, भारतीय विचारानुसार जीव सर्वत्र आहे, काही ठिकाणचं आपल्याला कळत नाही काही ठिकाणचं कळतो. पण वनस्पती सृष्टी, प्राणी सृष्टी, त्यातले शास्त्रीय ज्यांना नावे इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे पाठीचा कणा नाही आणि व्हर्टिब्रेट्स म्हणजे आपण सगळे मॅमल्स, की त्यातली उत्क्रांतीतले आपण टप्पा हा. आज या सर्वांसमोरचा नंबर एकचा प्रश्न आहे पर्यावरणाचा ढासळलेला समतोल. मला, मी कार्यकर्ता ASY च्या आधी जेव्हा या विषयावर अभ्यास आणि काम करत होतो माझ्या परीने, त्यावेळची शब्दरचना होती की पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे चालू वर्तमान काळ, आणि हे असं जर चालू राहिलं तर आता तो समतोल ढासळणार आहे. हां, बघता बघता व्याकरण बदलत गेलं,
आणि त्यांच्या अल्पशा बोलण्यात सुद्धा त्यांनी जी जाणीव करून दिली आहे की आता आपण ज्या तारखेला जगतोत याला आता शब्दरचना पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे अशी चालू वर्तमान काळ नाही, पर्यावरणाचा समतोल ढासळलेला आहे आणि आपण सगळे बोनस वेळेवर जगतोत, आपण सगळे बोनस टाइम आहे. विषय माझा आत्ताचा नाही आहे बोलण्याचा, पण एक खरोखर वस्तुस्थिती आहे की हे सर्व विश्व एकत्र गुंफलेलं आहे. हे भावनिक वाक्य नाही आहे, आपल्या भारतीय विचारातलंच आहे हजारो वर्षांचं, हजारो वेदांपासून आणि बुद्ध महावीरापासून ते आत्ता वर्तमान काळापर्यंत आपला भारतीय विचार आहे की सर्व विश्व एक आहे. अगदी G20 आत्ता होत आहे तरी आपण त्या G20 निमित्ताने जगाला सांगतोत भारत काय आहे, वसुधैव कुटुंबकम म्हणणारा भारत आहे आणि मदर ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीची जननी, कारण हे सर्व विश्व एक कुटुंब आहे. हे नुसतं भावनिक नाही आहे वाक्य, हे एकदम विज्ञाननिष्ठ सायंटिफिक वाक्य आहे की सर्व सृष्टी एकमेकावर अवलंबून आहे, इंटर डिपेंडंट, बरं, नुसती एकमेकावर अवलंबून नाही एकमेकात गुंफलेली आहे, इंटरलिंक्ड. इतकंच काय, अंतिमतः आपल्याला भारतीय विचार आणि आता आधुनिक विज्ञान पण सांगतं की मुळी सर्व एकच आहे, एकच आहे. आणि त्यांच्या अल्पशा बोलण्यात जो नेमका अर्थपूर्ण उल्लेख त्यांनी केला की आपण इथे बोलतो त्या वेळात सुद्धा तिकडे काही स्पीसीज नष्ट होत चाललेत, नष्ट होत चाललेत. माझ्याही काळजात धस्स होतं. गेल्या 35 वर्षात महासागरामधल्या 55% स्पीसीज नष्ट झाल्यात, व्हॅनिश, संपल्याच, पृथ्वीच्या पाठीवरनं संपल्या. महासागर इथून आपल्यापासून जवळ आहे, खाडी आहे, खाडी तर दूषित आणि सगळ्या नद्या तर दूषित, ही समस्या आपण सामोरे जातोच आहोत, त्याला महासागरही लागूनच आहे. 55% सजीव सृष्टी खतम झाली आणि आपण साधी जर बिस्लेरीची बाटलीने पाणी प्यालो आणि अशी दिली बाटली टाकून, वाटेत येण्याच्या वाटेवर सलग 4 तासाचा प्रवास होता ना, म्हणून मी एक छोटा स्टॉप ड्रायव्हर करताही घेतला होता की थांबू दे, एक चहा त्यांनीही घेतला मीही घेतला, तिथं पडलेला बाटल्यांचा खच तिथे, आणि त्या केवळ पाण्याच्याच होत्या असं नाही, तोंडाने मला बोलायला अजिबात आवडणार नाही अशा सुद्धा पडलेल्या. पण ती प्लॅस्टिकची जर बाटली अशी मातीत पडलेली असेल तर त्यातलं जे दूषित केमिकल आहे ते असं क्रमाक्रमाने त्या मातीमध्ये मिसळणार आहे, माती दूषित होणार आहे, पाणी दूषित होणार आहे, आपल्याला कळणार पण नाही की तेच पाणी आपणही पितो, बघता बघता सगळी बॉडी सिस्टीम. तर आता अशा वेळा यायला लागल्या की अचानक समुद्र किनाऱ्यावर लाखो मासे मेलेले येऊन पडतायत समुद्र किनाऱ्यावर, आणि ते का मेले शोधायला जावं तर त्यांच्या पोटात प्लॅस्टिक सापडत आहे. आणि त्या पॅसिफिक महासागरमध्ये एक प्लॅस्टिकचं बेट तयार झालंय महाप्रचंड, की माणूस जात त्याला कोणालाही बोट चालली नाव चाललंय देतो अशी प्लॅस्टिकची बाटली ठोक फेकून. माझ्या डोक्यातला राग सौम्यातला सौम्य व्यक्त करण्याचं वाक्य आहे की तुला कळतंय का तू काय करतोय, जी बाटली अशी फेकून देऊन तर तुझ्या बापाचं आहे का हे, आणि त्रास सगळ्यांना आहे आणि होत चाललाय, आणि मला खात्री आहे की तुम्ही कोणीच असं नाही समजणार की ती महासागरातली वनस्पती किंवा प्राणीसृष्टी जाते आहे, ती जर गेली तर आपणही चाललो आहोत, लक्षात ठेवा. मराठीतली म्हणे ते जात्यात आहेत आपण सुपातोत. सर्व सजीव सृष्टी इंटरलिंक्ड आणि इंटरडिपेंडंट आहे, आणि जर अशी एक एक स्पीसीज जाऊ लागली तर समजून चला की आपणही चाललो आहोत. काही दिवसांपूर्वी एक जर्मनीतली बातमी होती की सर्व प्रकारचे किडे गेले, जर्मनीतले किडे गेले, हां, तर धक्का होता शास्त्रज्ञांना, कारण ते आज जर किडे गेले तर उद्या आपण पण सगळे जाणार. आपल्याला जी रोगराई नियंत्रित होते वाटतं ती मोठ्या प्रमाणावर ते किडे आपोआप करत असतात. तेव्हा ही जी सृष्टी एकमेकावर अवलंबून आहे आणि असं काही कोणीच त्याच्यात कमी असं नाही, त्यामुळे आपली समजूतकी गिधाडं म्हणजे व्हल्चर, मृत प्राण्यांच्या मांसावर जगणारे प्राणी, आणि मग भाषेमध्ये ते गिधाडं हे प्रतीक बनलंय वाईट वृत्तीची माणसं, दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद मानणारी माणसं, दुसऱ्याला लुटणारी, टोचा मारणारी, असं सगळं गिधाडे वृत्ती. तर ते ठीक आहे त्या वृत्तीचं,
पण निसर्गाच्या रक्षणासाठी ती गिधाडही महत्वाची आहेतच. सहज त्यांच्या कामाचं ऐकताना मला वाटलं की असंच घुबडाविषयी पण पहा की मराठीमध्ये किंवा एकूणच भारतामध्ये घुबडाला काहीतरी निगेटिव्ह समजलं जातं. घुबड म्हणजे अपशकून मानला जातो. घुबडाचं घुमणं ऐकू येणं किंवा ते झाडाच्या फांदीवर बसलेलं घुबड दिसणं आणि एकूणच घुबड हे काही प्रतीक चांगलं मानलं. ते इथे सगळी सांस्कृतिक प्रतीकं काल सापेक्ष असतात ना. तर माझ्या जगातल्या प्रवासात मला दिसून आलंय की पाश्चिमात्य परंपरेत घुबड हे पॉझिटिव्ह आणि इव्हिल इव्हिल दुष्ट प्रवृत्तीला परतवून लावणारं सिंबल मानलं जातं. युरोप त्यात विशेषतः वेस्टर्न युरोपमध्ये घरावर असे घुबड भुस्सा भरलेलं लावून ठेवतात की हे घुबड हे चांगलं चिन्ह आहे म्हणून. तेव्हा हा जो पहिला माणिक सन्मान मला विश्वास आहे की एका अत्यंत योग्य व्यक्ती आणि अत्यंत योग्य कालोचित कार्याला मिळाला. मी म्हणणार आहे त्यांचं कार्य यशस्वी होवो आणि पुढची पिढी हे जे अधिकारी निवडले गेलेले हे ज्या काळात आता सगळं सांभाळणार आपण एका उमेदीने त्या काळाकडे पाहतो की ह्याला म्हणायचं अमृत काल. देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष अमृत महोत्सव झाला आता अमृत काल त्या वर्षांमध्ये हे सांभाळणार आहेत प्रशासन. आणि 2047 की जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष झालेली असतील तर अर्थातच त्यावेळी एक समृद्ध समतापूर्ण असा भारत असो की जो जगाला दिशा दाखवण्याचं काम करतो. पण 2047 तसा भारत जर हवा असेल तर आपल्याला निसर्ग पर्यावरण जंगलं वनांचं रक्षण अशी सर्व काळजी आपापल्या पद्धतीने करायचीच आहे. ते जो आपल्या परीने प्रत्येकजण छोटं का विना काम करेल. मला तर हेही कळलेलं आहे की एक झाड जरी लावलं आणि जगवलं फार मोठं पुण्यकर्म आहे की एक झाड मी लावलं आणि ते जगवलं. वेदामधला श्लोक आहे बरं का, तो मी वेळेअभावी असा फक्त 2 ओळीचा सारांश सांगतोय. काय म्हणलंय वेदातल्या श्लोकात, वेगवेगळ्या तऱ्हांचं पुण्य आणि तो श्लोक लिहिणारा ऋषी त्याची अशी तुलना सांगतोय की अमुक कर्म केलं, गंगेमध्ये 3 डुबकी मारली, ओके, तर अमुक पुण्य. मग तो ऋषी म्हणतो की अमुक अमुक केलं तर गंगेमध्ये डुबकी मारण्याच्या 10 पुण्य. मग तो म्हणतो तमुक केलं तर त्याच्या 10 आहे असं वाढवत 10 म्हणजे याला म्हणतात ॲल्गॉरिदमिक स्केल आहे. असं ॲल्गॉरिदमिक स्केलनी वाढवत तो ऋषी सर्वोच्च कोणत्या जागी पोचतो, तर एका अपत्याला जन्म देणे आणि वाढवणे ही समाजाचा एक चांगला पॉझिटिव्ह नागरिक स्त्री पुरुष कोणीही अपत्य मुलगा मुलगी दोन्ही जन्म देणे आणि वाढवणे हां हे सर्वात मोठं पुण्यकर्म. आणि मग तो ऋषी त्या श्लोकाचा शेवट करतो की बाबा ती आधीची जी हे दसपट हे दसपट हे दसपट करत एका अपत्याला जन्म देऊन वाढवणे म्हणजे दसपट हां. आणि मग तो ऋषी म्हणतो की एक झाड लावून जगवणे हे एका अपत्याला जन्म देण्याच्या 10 मोठं पुण्य. आपल्या ऋषीमुनींची पण ती दूरदृष्टी आहे. त्या काळामध्ये आपण जगतो म्हणूनचं अभिनंदन पण आहे. मी त्या मानपत्राकडे पण लक्ष होतं माझं की शब्दांकन खरंच उत्तम केलंय आणि त्यांच्या कार्याचं बरोबर नेमकं मूल्यमापन. माझं म्हणणं हे कोकणच्या माणसाचंही वैशिष्ट्य आहे. तसा कोकणचा माणूस उगाच कोणाचं सुखासुखी काय कौतुक करत नाही. हे सूत्रसंचालन करणारे आपले मित्र त्यांना त्या हा प्रतीक ना नाही वक्तृत्व 2.5 लाखाचं बक्षीस मिळालं यांच्या काय डोक्यात न जायला तयार नाही. 2.5 लाख कोकणचा माणूस खमक्या आहे बरं का हे सांगतोय मी. एवढंच आहे की ते खमके पण देशाच्या कल्याणाच्या कामी लावलं तर तो मोठा सद्गुण आहे. त्यामुळे कोकणचा माणूस एखाद्याचं जेव्हा मूल्यमापन ते नेमकं असं एका कणखर तर्कशुद्ध पद्धतीने करतो. म्हणून मी ते मानपत्र ऐकत होतो ते ऐकतानाही मला प्रश्न पडला की अरे ह्याचं शब्दांकन कोणाचं आहे. तिकडे मी वळून हनुमंतरावांना विचारणार तेवढ्यात इथनं जाहीर झालं की शब्दांकन अविनाश घोलप यांचं आहे
मग म्हणलं ठीक आहे, बरोबर आहे, नाव अविनाश लावलंय तर पाहिजेच नीट. नसतं तर मी रागावलो असतो आणि नाव बदल म्हणून सांगितलं असतं. असंच अभिनंदन आपले जे चार तरुण मित्र शासनाच्या वेगवेगळ्या सेवेमध्ये निवडले गेले त्यांचं अभिनंदन करतो. आणि तुमच्यातल्या ज्यांना आपल्या जीवनाचा पुढचा रस्ता स्पर्धा परीक्षेच्या द्वारा करावा असं वाटत असेल तर त्यांनाही शुभेच्छा व्यक्त करतो की स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनाही लवकरात लवकर यश मिळो. फक्त ज्यांनी हे MPSC द्वारा वेगवेगळं यश मिळवलंय त्यांना माझं अभिनंदन बिनशर्त नाही, बिनशर्त नाही. एक अट आहे, ती अट असेल तरच अभिनंदन आहे आणि शुभेच्छा आहे. ती अटीची पूर्तता नसेल तर अभिनंदन पण नाही. इतकंच काय, ते लागलेला रिझल्ट विथड्रॉ करून त्यांची निवड रद्द करावी असं मी म्हणेन. माझी अट काय आहे की आता शासनामध्ये ते स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी झाले पाहिजे तरच अभिनंदन आहे. शासनामधल्या सर्व सेवा महत्वाच्याच आहेत. ती शासकीय कामाच्या रचनेची पद्धत म्हणून तिला नावं आहेत की बा हे वर्ग 1 पद आहे आणि हे वर्ग 2 पद आहे आणि हे वर्ग 3 पद आहे. व्यक्ती माणूस म्हणून मला हे शब्द कधी आवडलेले नाही आहेत. ही काही माणसांची वर्गवारी नाही आहे, माणसं सर्व समान. मला मान्य की मी कलेक्टर होतो आणि मी रायगडचा कलेक्टर होतो, सगळं ठीक आहे, IAS होतो, माणसं समान सर्व. ही सरकारी यंत्रणेची एक सोय आहे म्हणूनची वर्गीकरण आहे की महाराष्ट्रामध्ये शब्द वर्ग 1, 2, 3 वापरले जातात. केंद्र सरकारमध्ये ग्रुप ABCD शब्द वापरले जातात. आणि समजा ही फौजदार झाली, हा सेक्शन ऑफिसर झाला, तर सरकारी भाषेत ह्याला म्हणतात ही वर्ग 3 पद आहे, पण ती भाषा सरकारी आहे. मी एवढं सांगतो की प्रत्येक पद महत्त्वाचं आहे आणि त्या पदावरनं जो आपलं काम स्वच्छ आणि कार्यक्षमतेने करतोय तो देशाची संपत्ती आहे, नॅशनल ॲसेट. मग तो सेक्शन ऑफिसर असू दे, फौजदार असू दे, महाराष्ट्र इंजिनिअरिंग कोण झाला, हां, आणि चौथा कोण, हा तिघचा CO, हां, चीफ ऑफिसर. वेळ असता तर मी ह्या प्रत्येकाची उदाहरणं सांगेन की आपापल्या त्या ठिकाणचा असा एक एक अधिकारी त्याने जे लोकांचं तो कल्याण करून गेलेला आहे. पोस्ट इंजिनिअरिंगमधले असू दे, आता चीफ ऑफिसर, तर महाराष्ट्र आणि भारतही नागरीकरणाच्या दिशेने पुढे सरकतो आणि विकासाची पुढची दिशा तीच आहे. तर मग नगरांचं व्यवस्थापन हे हायस्किल जॉब आहे, हायस्किल जॉब आहे, सोपं नाही आहे, साधं सुद्धा काम नाही आहे की नगराचं व्यवस्थापन करायचं आहे. तेव्हा हा चीफ ऑफिसर, हा इंजिनिअरिंग सर्व्हिस, मंत्रालयातला सेक्शन ऑफिसर, त्यांनीही लक्षात ठेवावं की इनफॅक्ट मंत्रालयाच्या प्रशासनाची जी सिस्टीम आहे तिचं नावच आहे डेस्क ऑफिसर सिस्टीम, असं नावच आहे. मंत्रालयाची जर उतरंड हायरार्की पाहायची झाली तर ऑफिसर म्हणून सेक्शन ऑफिसर सर्वात ज्युनियर लेवलचं आहे, हां, पण प्रशासन त्यावर चालतं. कोणत्याही विषयाची टिप्पणी पहिल्यांदा तो सेक्शन ऑफिसर करतो, मग ती अंडर सेक्रेटरीकडे जाईल, मग डेप्युटी सेक्रेटरी, मग जॉईंट, मग सेक्रेटरी इत्यादी. पण मला असे सेक्शन ऑफिसर माहिती आहेत आणि ऑफकोर्स मला आनंद आहे की त्यातले अनेक चाणक्य मंडलमधनं शिक्षण घेऊन आज तिथे काम करतायत, की विलक्षण भरोशाचे आहेत आणि ते ज्या मिनिस्ट्रीमध्ये त्यातल्या ज्या डिपार्टमेंटमध्ये सेक्शन ऑफिसर आहेत विषयाचा जबरदस्त अभ्यास करून असे अनेक. तर यांनी असा सेक्शन ऑफिसर व्हावं, डिपेंडेबल, भरोशाचा. मला वेळ खरंच कमी आहे, खास रायगडला तर सांगायलाच पाहिजे की तुम्हा लोकांना हा अंबा नदीला आलेला पूल, एक पूर एके वर्षीचा आठवत असेल, 92-93 होतं, हा नागोठण्याचा, त्यावेळेला जी रायगड, जे दिवाळीचे दिवस होते ते, आणि रायगडला वेळच्या वेळी एक मदत उपलब्ध करून द्यायची होती, हे काम
दिवाळीच्या दिवसात सुट्टीच्या दिवसांमध्ये महसूल खात्याचं ज्या सेक्शनला नाव आहे रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन, आम्ही प्रशासनात त्याचा उल्लेख R&R असा करतो, त्यातला एक सेक्शन ऑफिसर, एक डेप्युटी सेक्रेटरी आणि रायगडचे त्यावेळचे जे कलेक्टर होते वालावलकर म्हणून, यांनी मिळून ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये स्वतःची सुट्टी पाट्टी काही न पाहता केलं, तेव्हा ते लोकांचं अडचणी दूर झालं. तेव्हा परत मी वेळ्याभावी पण प्रचंड मोठा अर्थ असलेलं एक वाक्य सांगतोय तुम्हाला, की आपल्या जागी आपलं कर्तव्य नीट करणारा एक एक माणूस हा तो करतोय ती भारत मातेची सेवा असते आणि तो राष्ट्रीय संपत्ती आहे. आपण विसरू नकोयात की 26 नोव्हेंबर 2008 जेव्हा या भारत देशावर हल्ला झाला, मुंबईवर नाही झाला, हल्ला भारतावर होता, मुंबईमध्ये झाला, आणि पाकिस्तान पुरस्कृत 10 दहशतवादी आले आणि 4 जागा त्यांनी गोळीबार करून 378 माणसं गेली आहेत त्या दिवशी. पण ज्यांनी एका दहशतवाद्याला जिवंत पकडला, आणि मी तुमच्याशी इतके विषय कमी वेळात बोलण्याकरता 2-2 ओळीत पूर्ण करतोय, एवढं सांगतो की मी असाच एक मोठा विषय पुढच्या 1.5 ओळीत पूर्ण करतोय. अख्ख्या जगात ज्या वेगवेगळ्या दहशतवादी कारवाया झाल्या, त्यामध्ये एखादा दहशतवादी ती कारवाई करताना पकडला, हा करताना पकडला, असं जगात एकमेव उदाहरण आहे, ते म्हणजे या 26 नोव्हेंबरला फौजदार तुकाराम ओंबाळे यांनी अजमल कसाबला पकडला, प्राणांचं बलिदान दिलं, ते गेले त्या दिवशी स्कूटरवर पाठलाग करत होते, दृश्य आणा डोळ्यासमोर की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी आपल्या पोलीसची जीप ताब्यात घेतली आहे, ती दिली टाकून, आणि दुसरी एक ऑक्टॅव्हिया म्हणून गाडी स्कोडा ती एका माणसाकडनं ताब्यात घेतली मंत्रालयाच्या समोर ती गाडी अडवली, त्या माणसाला असा उठून फेकला आणि त्या गाडीत बसून ते गिरगाव चौपाटीच्या दिशेने निघाले. तर पोलीसची जी गाडी या अजमल कसाब आणि त्याचा दहशतवादी सहकारी इम्रान म्हणून होता, तो गाडी चालवत होता इम्रान, त्या पोलिसांच्या गाडीमध्ये ज्याच्या खांद्यातनं 2 गोळ्या गेल्या असा एक फौजदार पडलेला होता, त्यांचं नाव अरुण जाधव, आणि ते म्हणजे मॅडम कामा हॉस्पिटलपाशी जो गोळीबार झाला ज्याच्यात माझे 3 जीवलग मित्र गेले, हेमंत करकरे, अशोक कामठे आणि विजय साळसकर, तिघ एका ठिकाणी मॅडम काम आहेत, तिथे त्यांनी अजमल कसाब आणि इम्राननी पोलिसची गाडी ताब्यात घेतली आणि ती घेऊन मंत्रालयाकडे आले, तिथे ती पंक्चर झाली म्हणून ती सोडून दिली. त्यावेळी जीपमध्ये मागे फौजदार अरुण जाधव पडलेले होते, दोन्ही खांद्यातनं गोळी गेलेली, पण प्रसंग त्यांना लक्षात आला, हू की चू न करता पडून राहिले, त्या दोघांनी बाहेर पडून ती स्कोडा जेव्हा ताब्यात घेतली तेव्हा त्या खांद्यातनं गोळ्या गेलेल्या अरुण जाधवांनी वायरलेसवर गिरगाव चौपाटीला कळवलं की आता ही स्कोडा मरीन ड्राईव्हचा तो जो रस्ता आहे ज्याचं खरं म्हणजे नाव आहे नेताजी सुभाषबाबू पथ, हे पण माहिती नसतं मुंबईकराला, मरीन ड्राईव्ह त्यांनी कळवलं. मग आपल्या पोलिसांनी गिरगाव चौपाटीवर नाकाबंदी केली आणि समोरून भरधाव वेगाने येणारी ही स्कोडा त्याच्या ड्रायव्हरला आपल्या पोलिसांनी तो गाडी चालवताना उडवलाय. शूटिंगच्या कौशल्याची विचारात घ्या तुम्हाला, आपल्याला शूटिंगमधलं काही कळत नसलं तरी की भरधाव वेगाने येणारी स्कोडा आणि एकाग्र चित्ताने ड्रायव्हरलाच उडवलाय, म्हणून ती गाडी अशी डिव्हायडरवर धडकली आणि बंद पडली. म्हणून हे स्कूटरवर पाठलाग करणारे तुकाराम ओंबाळे त्यांनी स्कूटर दिली सोडून आणि त्या स्कोडाच्या दारा काचेच्या खिडकीपाशी आले आणि अजमल कसाबने ती काच फोडून त्याच्या हातात मशीन गन होती ती बाहेर काढून एक मॅग्झिन म्हणजे बंदुकीचा एक फैर तुकाराम ओंबाळ्यांच्या पोटात रिकामी केली, पण ओंबाळेंनी ती गनच पकडून ठेवली होती. ते गेले पण अजमल कसाब जिवंत पकडला, तुकाराम ओंबाळेंनी भारत मातेची इज्जत वाचवलेली. तेव्हा व्हायचं तर असा तुकाराम ओंबाळेंच्या सारखा फौजदार, मग केवळ DYSP झाला म्हणून तो मोठा आहे, IPS झाला तर तो मोठा आहे, तर मोठा आहे तसं काम कर, मोठा आहे म्हणजे जबाबदारी मोठी आहे. तेव्हा आपापलं कर्तव्य नीट करणारा एक एक जण तर हे तसे अधिकारी झाले पाहिजेत, तर माझ्या शुभेच्छा आहेत. ह्यांना जर कोणाला पैसे खाण्याचा मोह होणार असेल,
जातीपाती पाळण्याचा मोह होणार असेल, यातले जे पुरुष मंडळी आहेत हे सत्तेच्या अधिकाराच्या खुर्चीवर बसून स्त्रिया महिलांकडे वाकड्या दृष्टीने पाहणार असल्या तर माझ्या शुभेच्छा नाहीत, तर उलटे ते देशाचे शत्रू आहेत आणि तिथे असता कामा नाहीत ते। तर त्यांना ह्या शुभेच्छा व्यक्त करतो। या नुसत्या भावनिक नाही आहेत बरं का माझ्या शुभेच्छा, एका आणखी मोठ्या अर्थाची जाणीव करून देतो त्यातली। तुम्ही एकदा का अधिकार पदावर गेलात ना की दर क्षणाला तुमचा अहंकार वाढवणाऱ्या गोष्टी अशा भोवती आहेत, सतत सगळ्या सतत आहेत भोवती। हा बघा, इथपासूनच की रिझल्ट लागला आणि हा मुलगा ही मुलगी सिलेक्ट झाली, हा त्या क्षणाला त्याचं समाजातलं स्थान बदलतं, खटकन बदलतं त्याचं, की एकदम अरे हा फौजदार झाला, हा सेक्शन ऑफिसर झाला, मग डेप्युटी कलेक्टर झाला, मग IAS झाला। हा तिथपासून ते ज्या पदावर कामाला जातो त्याच्या भोवतीची जी सगळी रचना आहे ही दुर्दैवानी अहंकार वाढवणारी रचना आहे, सतत सतत। IAS झाला, अभिनंदनाचे कार्यक्रम, सत्कार, हे जे निमंत्रण सगळ्यांची, आणि हळूहळू त्यालाच वाटणं चालू होतं की आपण खरंच लय शाणे लागून गेलो, त्याला घोड्या गाड्या मिळतात पण आणि नाही तर त्याला पाठवल्या पण जातात, आणि पार गाडीतनं उतरताना त्याच्या हातात बॅग असेल तर ती घ्यायला पण माणसं पुढे येतात, त्याला कोणतं 120-32 जाफरानी पत्तीचं कत्री सुपारी खुशबू घातलेलं पान लागतं ते पण देतात, सगळे समोर यस सर यस सर, सर तुमच्यासारखा अधिकारी पाहिला नाही सर तुमच्या, ह्याला हळूहळू खरंच वाटणं चालू होतं ते, आणि मोठे बंगले। खरंच लक्षात ठेवा, महाराष्ट्र केडरच्या IAS अधिकाऱ्यांना रायगडचा कलेक्टर व्हायचं असतं, ही चर्चा असते IAS अधिकाऱ्यांमध्ये की रायगडचा का बाबा, खूप सेवेची संधी आहे, रायगडमध्ये सर्व प्रकारचं वैविध्य आढळून येतं, की दुर्दैवानी खालापूर कर्जतच्या रूपाने आपले आदिवासी बांधव की जी ती ईशाळवाडीची दुःखद घटना, एका बाजूला विकासाचा जिथे अजून खूपच तूट आहे, तर दुसऱ्या बाजूला पनवेल किंवा उरणच्या निमित्ताने अगदी मुंबईला लागून आणि असं एक अत्याधुनिक मुंबई पण ज्याच्यात आलेलं आहे असा रायगड जिल्हा। तर रायगड जिल्ह्यात अनेक IAS अधिकाऱ्यांना कलेक्टर म्हणून यायचं असतं, काय यायचं असतं, बंगला मोठा आहे, मस्त आहे, समुद्र किनाऱ्यावर आहे, बंगल्याच्या आवारात हापूसच्या आंब्याची बाग आहे, म्हणजे निदान एक सीझन तरी ट्रान्सफर होऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असते रायगडला कलेक्टर, पण मोठं ऑफिस, मोठं टेबल, बाहेर उभा पिऊन, आणि तुम्हाला असं परस्पर भेटाल कोणाला नाही, आधी कार्ड येणार मग तुम्ही ठरवायचं यांना भेटू द्यायचं का नाही ते। हां लक्षात घ्या, जर पाठीचा कणा चारित्र्यवान नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी बघता बघता डोक्यामध्ये अहंकार घेऊन जाऊन तो फुकतो असा। एवढा विसरायला होतं की हे जे मला मिळालेलं आहे, हे घर, ही गाडी, हा बंगला, हा माझा नाही, इदम न मम, हा लोकांचा आहे आणि मला काम करून लोकांना सव्याज परतफेड, लोकांच्या आयुष्याची कल्याणं करायची आहेत, ही भावना असेल तर त्याला म्हणायचं कार्यकर्ता अधिकारी। आमचा चाणक्य मंडल परिवारमधला हा शब्द आहे की स्पर्धा परीक्षा देऊन जर जायचं असेल तर काय व्हावं, याचं उत्तर आहे स्वच्छ आणि कार्यक्षम असा कार्यकर्ता अधिकारी। हे दोन्ही पाहिजे, हा स्वच्छ आणि कार्यक्षम आहे, एक नाही चालणार, स्वच्छ आहे ठीक आहे, पैसे खात नाही, जातीपाती पाळत नाही, माणसा माणसातली समता मानतो इत्यादी, चांगली गोष्ट आहे, पण स्वच्छ ही काय मेहरबानी नाही आहे फार, की ते काय फार कृपा नाही करतोयस, तू तुझं काम तू नीट करायचंच आहे, कार्यक्षम आहेस का, तुझ्या टेबलवर फाईल 24 तासापेक्षा कमी काळात निर्गत डिस्पोज ऑफ होते का। हे मी नेहमी सांगत आलो की प्रसंगी जे काम लाखा लाखाचा मोर्चा नाही करणार ते चांगला अधिकारी फाईलवरच्या सहीनी करतो, फाईलवरच्या लोकांचं कल्याण, की अमुक ठिकाणची नळपाणी योजना संमत करायची आणि ती मोठी एकत्रित नळपाणी योजना आहे की ज्यामुळे 10 लाख वस्तीच्या सगळ्या परिसरात, त्याच्या परिसरात 25 गावं येतात, चांगला अधिकारी फाईलवरच्या सहीनी करतो। त्यासाठी पाहिजे शील चारित्र्य, शील चारित्र्य आणि इदम न मम ही वृत्ती। स्पर्धा परीक्षा हे करिअर उत्तमच आहे,
आणि न मागता ते प्रामाणिक मार्गाने मिळणारा पैसा पापाचा तर घ्यायचा नाहीच आहे. त्याचं कधी भलं होणार नाही ही माझी श्रद्धा आहे. लोकांना वाटत असतं मी फार पैसे मिळवले, पापाचा पैसा माझं म्हणणं आहे बरं का. तुम्हाला पटतंय का मला सांगा. त्याचं एखाद्या ठिकाणी पाऊल टाकलं तर घरच्या संपत्तीला सुगंध असतो. जर ती संपत्ती कोणाला तरी लुटून शोषण करून भ्रष्टाचारीने आलेली असेल तर तिला एक दुर्गंध पण असतो. पण ती जर कष्टाची कमाई असेल तर त्या संपत्तीला पहाटेच्या पारिजातकाचा प्रसन्न सुगंध पण असतो. आणि तू सरकारी यंत्रणेमध्ये तुझं काम नीट कर तर तुला प्रामाणिक मार्गानेच चांगलं जीवन जगता येईल असा पैसा मिळणार आहे, सुरक्षितता पण मिळणार आहे. आणि किती आहे सुरक्षितता थोडीशी माझी झाली सांगून आत्ता. किती आहे सुरक्षितता, एकदा का तू तुझ्या वयाच्या 19 ते 21 पासून ते 30, 35, 40 काय सामाजिक वर्गवारीनुसार आहे वेगवेगळं निवडला गेलास गेलीस तुझं अख्खं आयुष्य सुरक्षित, तुझ्या पतीपत्नीचं सुरक्षित, मुलाबाळांचं सुरक्षित, पतीपत्नींचे आई वडील सुद्धा जर डिपेंडंट असले त्यांचं सुरक्षित. हां किती सुरक्षित लक्षात ठेवूयात आपण सगळे आणि ह्या चौघांसकट की आजही सामान्य माणसाची शक्ती रोजच्या जगण्याच्या संघर्षामध्येच खर्च होते. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स की माझं हे घर, त्याचा प्रॉपर्टी टॅक्स, रेशन कार्ड, वोटर्स आय डी कार्ड, पॅन कार्ड माझं, आता आधार कार्ड, मग घरचा गॅस संपला तर वेळच्यावेळी दुसरा गॅस येईल का, शेगड्यांचं काय, रेशनचं काय, माझा मुलगा शाळेमध्ये गेला तर तो वेळेत नीट घरी येईल का. सामान्य माणसाची 80% शक्ती जगत राहण्याच्या संघर्षातच जाते. सरकारी अधिकाऱ्याला ते सगळं बसल्या जागी मिळतं, प्रामाणिकपणाने मिळतं. माझंच वैयक्तिक म्हणणं अनेकदा की उलट ती जास्ती आहे ती सुरक्षितता. माझं म्हणणं आहे परफॉर्मन्सशी जोडा की सरकारी अधिकाऱ्यांना काम नीट करा तर प्रमोशन आहे, नाही तर निरोप आहे, बाहेर व्हा. परफॉर्म ऑर पेरिश. तशी आत्ता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशनची सूचना आहे, पण आता ते केंद्र सरकार केव्हा निर्णय घेतं वगैरे आपण पाहू, पण आजच्या तारखेला तरी सुरक्षितता आहे, स्टेटस आहे, आणि खरं म्हणजे सत्तासुद्धा आहे. एवढंच नाही तर तुझी आता निवड झाली याचा अर्थ तुझ्या आयुष्याचा रॉकेट सुटला. आता रॉकेटच म्हणतोय मी त्याला की आता रॉकेट सुटला आणि ते वरवरच जाणार आहे. की समजा तुझी आज निवड फौजदार म्हणून झाली, ठीक आहे ना, काम उत्तम कर, स्वच्छपणाने कर, काही वर्षांनी तू होणार आहेस असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, मग पोलीस इन्स्पेक्टर, मग सिनियर पोलीस इन्स्पेक्टर, मग असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, बरोबरच जाणार आहे. आणि जर एम पी एस सी दिली, डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी म्हणून निवड झाला, किंवा यू पी एस सी दिली आणि आय एस आय पी एस इत्यादी झाला, तर असं जीवनाचं रॉकेट म्हणजे ते तर एकदम चंद्रावर यशस्वी उतरून पुन्हा पृथ्वीवर परत येणार. यशाची आहे कारण की त्याच्याबरोबर सत्ता पण आहे, अधिकार, सत्ता अधिकार आहेत. अधिकार किंवा सत्ता अपने आप में चांगली किंवा वाईट नाही आहे. सत्ता ही आग आहे, आगीनी शेजाऱ्या पाजाऱ्यांची घरं जाळता येतात, आगीनी हुंडा न देणाऱ्या सुनबाईलाही जाळता येतं, पण तीच आग पेटवून चुली पण पेटवता येतात, भुकेल्यांची पोटं भरता येतात आणि जीवनात गारेठलेल्यांना मायेची ऊब पण देता येते. आग अपने आप में चांगली किंवा वाईट नाही, ती वापरणाऱ्याचं चारित्र्य शील त्याच्यावर अवलंबून आहे की माझ्या हातात हे अधिकार आहेत, हे अधिकार मी लोकांच्या कल्याणासाठी वापरायचे आहेत, हे माझे नाहीत, स्वार्थासाठी नाहीत, हे काहीतरी माझा इगो, माझी संपत्ती, माझी कीर्ती, माझं होणारं नाव यासाठी नाही आहे. ज्यांना स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर करायचं आहे त्यांना मी 100% गॅरंटी देतो की तुम्ही चांगलं काम करण्यावर लक्ष द्या, मानवी जीवनातल्या सगळ्या गोष्टी आपोआप आणि सन्मार्गाने मिळतील. सन्मार्गाने, काही त्यासाठी लसलस करावी लागत नाही, पाप करावं लागत नाही, ह्याची फाईल दाब, त्याची पुढे काढ, मला तू टेबलवरनं टेबल खाणं काय देतोयस वगैरे वगैरे काही करावं लागत नाही. ज्या पदावर ज्या सर्व्हिसला निवडला गेला आहेस गेली आहेस
त्या पदावर ती सर्व्हिस तुझी नीट कर, तुझ्या जीवनाचं सुद्धा कल्याण होणार आहे. पण तुझ्या जीवनाचं होणार आहे का हे कमी महत्त्वाचं आहे, तू जे काम करशील त्यातून लोकांचं कल्याण होणार आहे का हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून आता माझ्या वेळेअभावी नाईलाज म्हणून शेवटाकडे येताना मी हे वक्तृत्वाचं पारितोषिक मिळालेल्या परागचंही अभिनंदन करतो. आणि मी राखून ठेवलंय की शेवट एका छोटासा मला माझ्या आईकडनं मी खूप काही शिकलो. आज मला वाटलं की माणिकरावांची स्मृती, त्याला अभिवादन आणि हा पुरस्कार असा सर्व करताना सहज सर्वांच्यापर्यंत ह्या मुलांसकट, स्पर्धा परीक्षांद्वारा ज्यांना करिअर करायचं आहे त्यांच्या सर्वांसकट सहज हा एक छोटा किस्सा सांगून पुन्हा भेटण्यासाठी आपला निरोप घ्यावा. माणसामध्ये जो कोणता गुण आहे तर खरं म्हणजे ती आपल्यावर टाकलेली जबाबदारी असते. समजा कोणाला गळा आहे, छान गाता येतं, तर मग तुझी जबाबदारी आहे की तपश्चर्या कर आणि उत्तम आणि प्रतिभावंत गायक हो. आणि कोणी स्पर्धा परीक्षांद्वारा निवडला गेला तर तुझ्यात ते गुण आहेत, याचा अर्थ आहे की तू अभ्यास केलास, परीक्षा दिलीस, प्री मेन्स इंटरव्ह्यू सगळं क्लिअर केलंस, आनंदाची गोष्ट आहे. तुझ्यात तो गुण आहे याचा अर्थ आहे आता तुझ्यावर जबाबदारी आहे की ही जबाबदारी पार पाड, आता तुझ्यावर जबाबदारी आहे. तसा जर वक्तृत्वाचा गुण मिळालेला आहे तर एक जबाबदारी आहे की बोलायचं ते अभ्यासपूर्वक बोलायचं आणि लोकांना जगायला बळ देणारं बोलायचं. मला आठवत राहतात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दोन कडवी गाणी वेगवेगळी आहेत, पण एका सुप्रसिद्ध जे मला वाटतं सगळ्यांनी ऐकलेलं असेल, सागरा प्राण तळमळला, मंगेशकर घराण्याने गाऊन ते अजरामर केलंय गाणं. त्याच्या पहिल्याच कडव्यातली ओळ आहे सावरकरांची, गुण सुमने मी वेची अली या भावे की तिने सुगंधा घ्यावे, जरी उद्धरणी व्यय न तिचा हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा. असं म्हणतात सावरकर, बॅरिस्टर होते. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होते. गांधीजी बॅरिस्टर होते. लोकमान्य टिळक बॅरिस्टर होते. बॅरिस्टर म्हणजे त्यावेळचं सर्वोच्चही पद बरं का. पण या सर्वांनी ते भारत मातेच्या सेवेसाठी अर्पण केलं. ती भावना सावरकर व्यक्त करतायत की माझ्या व्यक्तिमत्वातला एक एक गुण मी निवडून घेतला, गुण सुमने फुलं मी वेचली या भावे की तिने सुगंधा घ्यावे, ती म्हणजे भारत माता आहे. जरी उद्धरणी व्यय न तिचा हो साचा की माझ्यातल्या ह्या गुणांचा उपयोग त्या भारत मातेच्या उद्धारासाठी होणार नसेल तर व्यर्थ भार विद्येचा. या व्यर्थ हे मी शिकलो, डिग्र्या घेतल्या, नोकऱ्या केल्या, कीर्ती मिळाली, कविता लिहिल्या, भाषणं केली, कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं लिहिली, साहित्य संमेलनांचे अध्यक्ष झाले, जात्युच्छेदक निबंध लिहिले, बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 स्थळे सत्याग्रहाला पाठिंबा जाहीर केला, समाज सुधारणासाठी चळवळी केल्या, समाजामध्ये स्त्रीला समान स्थान असण्यासाठी काम केलं, पण सगळं मिळून भारत माता. सावरकर आपल्याला आठवण करून देतात, जरी उद्धरणी व्ययन तिचा हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा. तेच त्यांनी अंदमानची शिक्षा जेव्हा झाली तेव्हा आपल्या वहिनी म्हणजे थोरले भाऊ बाबाराव सावरकरांची पत्नी येसू वहिनी, आपल्या भारतीय संस्कृतीतला एक संकेत आहे की थोरल्या भावाची पत्नी म्हणजे आईच जणू, तर त्या येसू वहिनीस पत्र नावाचं एक सावरकरांचं दीर्घ पत्र आहे, ती कविता आहे. पण मला आजच्या वेळेची मर्यादा सांभाळून फक्त तिच्या चार ओळींची आठवण करून द्यायची. सावरकर सांगतायत, हे मातृभूमी तुझला मन वाही येले. आणि केव्हा लिहिलेली कविता आहे, वयाच्या 27 वर्षी आता अंदमान, 50 वर्ष काळेपाण्याची शिक्षा की ज्या गुहेमध्ये फक्त आज जाणारी पावलं दिसत आहेत, तिथून हातीपायी धड कोणी आलाच नाही, म्हणजे आता संपलं का जीवन. आणि ते म्हणतायत, हे मातृभूमी तुझला मन वाही येले, वक्तृत्व वाक विभवही तुझं अर्पी येले. सावरकर पण बाबासाहेब आंबेडकर पण असामान्य वक्ता होते, प्रचंड अभ्यासक होते, पण हे मी या मातृभूमीसाठी वक्तृत्व वाक विभवही तुझं अर्पी येले की माझं हे वक्तृत्व वाक्यांचं वैभव केलेलं इंग्लिश हिंदी मराठीतलं, इंग्लिश आणि मराठीतलं लेखन
तुझ्यासाठी म्हणजे भारत माता, हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाक विभवही तुझं अर्पी येले, तू तेची अर्पिली कविता रसाला, लेखाप्रती विषय अनन्य तूची झाला। मी हे जे सगळं केलं हे या भारत मातेची सेवा। वेळ खरंच खूप कमी आहे, मला वाटतं मी 3 किंवा 4 ओळीच संपवणार आहे। वैयक्तिक मला आयुष्यामध्ये जर काही पहिलं कुठलं बक्षीस मिळालं असेल, मी लहानपणापासून गुंड पोरगा, तारगट, उर्मट आणि वाया गेलेला, घरातला तिसरा मुलगा आहे, त्यामुळे आईवडिलांना तुलनेने टेन्शन कमी, कारण तिसरा मुलगा म्हणजे गावावर सोडलेला वळू असतो। असं काहीतरी असे ह्या मुलाकडनं काय अपेक्षाच नाहीत अशाच्या। अशा स्थितीत तरी मोठी कहाणी मला तुम्हाला थोडक्यातच सांगावी लागेल। मला माझ्या 10वीत असताना संपूर्ण महाराष्ट्राच्या पातळीची एक वक्तृत्व स्पर्धा होती, हिंदी इंग्लिश मराठी, सेट स्पीच, वादविवाद, कविता आणि आयत्या वेळचं भाषण, अशा सगळ्या मिळून संपूर्ण महाराष्ट्राच्या पातळीच्या 7 वक्तृत्व स्पर्धा होत्या। काहीतरी जादू झाली आणि माझ्या शाळेकडनं माझं नाव गेलं, ते कसं ते मला आजपर्यंत कळलेलं नाही। असं माझं नाव जावं असं माझ्यात काही नव्हतं, पण काहीतरी झालं, तो वेळ वाचवतोय मी, गेलं। माझी तयारी कोण करून घेणार? तुम्हा लोकांना कदाचित कल्पना असेल की विशेषतः शाळा पातळीला शिक्षक करून घेतात तयारी, की असं उभं राहायचं, अध्यक्ष महोदय आणि माझ्या बंधू भगिनींनो, शाळेमध्ये बंधू भगिनींनो म्हणायचं असतं, कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींनो म्हणायचं, फुलना फुलाची पाकळी म्हणून मी 4 शब्द बोलतो, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या असं बोलून मी असं शिकवलं जातं, मला कोण सांगणार आहे, काही नाही। उलट शाळेच्या शिक्षक खोलीत चर्चा या कारट्याने शाळेची आबरू नाही घालवली म्हणजे मिळवली। आणि मी माझ्या शुद्ध बुद्धीला जे कळलं ते मी करत गेलो। मग पुण्यातल्या भावे स्कूलमध्ये एके संध्याकाळी बक्षीस समारंभ होता आणि पूर्ण माहिती होतं की आपल्याला काहीही मिळणार नाही, पण एक उत्सुकता की ठीक आहे कोणाला काय मिळतं बघूयात, म्हणून गेलो। बक्षीस समारंभ चालू झाला, ओळींनी 7ही स्पर्धांमध्ये नंबर 1 आणि महाराष्ट्राची जनरल चॅम्पियनशिप अविनाश धर्माधिकारी। असा मोठा कप होता, एक मोठा कप होता, तो घेऊन कार्यक्रम संध्याकाळ व्हायला लागली होती, मी पळत सुटलो घरी की पहिली ही गोष्ट आईला सांगायची। त्यावेळची 16 वर्षाची मुलं अशी गोष्ट प्रथम आईला सांगत असत। म्हणून घरी गेलो, आई आरती करत होती पळी आणि तांबडाला हे देऊन, मी असं घराचं दार पायानेच लाथाडलं, कारण हातात तो कप होता ना, आणि दारात उभारून आईला पार आत ऐकू जाईल असं ओरडलो, आई बघ जनरल चॅम्पियनशिप। देवघरामध्ये आईनी पूजा अशी थांबवली, मला म्हणले हातपाय तोंड धू देवासमोर बैस। माझ्या 16 वर्षाच्या मुलाचं मन इतकं खट्टू झालं त्यावेळेला, माझी अपेक्षा होती की आहे ते सोडून आई येईल, पोटाशी धरेल, केसातनं हात फिरवेल, गालावरनं बोटं मोडेल, दृष्ट काढेल, माझ्या पोराला कोणाची दृष्ट लागायला नको म्हणून कोपऱ्यावर मीठ मोहरी, काही नाही राव। माझ्या मनात प्रश्न पडला, काय मिळाले आई वडील आपल्याला, याला शिव्या देताना मात्र भरपूर देतात। आई मला राम म्हणायची, अविनाश म्हणायची नाही, आई मला राम म्हणायची। का? या कारट्याचं नाव सगळ्यात जास्त वेळा घ्यावं लागतं, तर राम म्हणू म्हणजे जास्त वेळा देवाचं नाव तोंडात येईल। आणि रागवली की काळ्या म्हणायची, म्हणजे काळा राम, म्हणजे नाशिकचा तोही बाबासाहेबांनीच केलेला सत्याग्रह, पण काळ्या म्हणायची। तिथे दाराशी तो कप घेऊन उभा मी विचार करतोय की काय राव आई वडील, आई मिळाली की आपली ही अपेक्षा की माझ्या पोरांनी ते प्रेम वाटलं पाहिजे पोटाशी, त्याऐवजी आई फक्त म्हणतीये हातपाय तोंड धू देवासमोर बैस। जगत गेलो तसं कळत गेलं की आईने किती सहजपणाने सांगितलं की एकाहून एक यश मिळवायचं पण ते डोक्यात नाही जाऊ द्यायचं, हातपाय तोंड धू देवासमोर बैस।